एसएस बिल्डर्स एंड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत 2 BHK लक्झरियस रो हाऊस, प्रशस्त जागेत दिमाखदार बांधकाम. बुकिंगसाठी आजच संपर्क करा प्रोजेक्ट बाय ए मेट्रो डेव्हलपर्स आणि आदित्य चव्हाण यांचे एसएस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. साईट पत्ता गंगाई लॉन मेन बस स्टॉप बोंद्रेनगर कोल्हापूर. मोबाईल 84 59 88 84 81. ही सर्व तुमची आम्ही सर्व सभासदाची शेतकरी कष्टकऱ्यांची बँक आहे. ही कुणाची एकाची मालकाची बँक नाही आहे, कुणा एकाची मालकीची बँक नाही आहे. कुणी बँक वाचवली कुणी टिकवली, तर त्यात माझं ज्ञान असं आहे की जी ही बँक मध्यंतरी एनपीकडे चालली होती, लायसन्स रद्द होती प्रक्रिया चालू होत्या, त्यावेळी मी तर असं म्हणेन की सन्माननीय स्वर्गीय सदाशिवराव पंडलिक साहेब आणि प्रशासनाने बँक वाचवलेली आहे, बाकी कुणी वाचवली नाही असं माझं स्पष्ट मत आहे. परंतु स्वार्थी नेते यासाठी काय काय करतात काय नाही करतात हे कोल्हापूरने आतापर्यंत कधी बघितलं नव्हतं. की सगळे दादा बघायचे आपल्या वेळ आले हे दुर्दैवाने कोल्हापूरच्या शौनगरीचा आम्ही कसं आहे. 4 दिवस चर्चा तर होता आमच्या त्या सर्किट हाऊसला, संपर्क मग आमच्या आरोग्य दुर्गडकर होते, देसाई साहेब वरिष्ठ चर्चा करत होते, आमचे उद्धव साहेब मार्गदर्शन करत होते कशा पद्धतीने केलं पाहिजे काय केलं पाहिजे. बँक चांगली चाललेली आहे, बँकेत आम्ही बोलत नाही, मग अशी दादा सुद्धा म्हणले आम्हाला बँकेवर काय बोलायचं नाही आहे. तू बँक मारली आणि हार करतो कायदा आम्ही बदलते हे नाही चालणार. आणि ही सगळी मंडळी ती बँक चालवण्यात आणि बँक टिकवण्यात ह्यात मान्यवर जी स्टेजवर आहेत ती स्वतः होती ना, कोणी एकट्याने कुणी क्रेडिट घ्यायची गरज नाही. म्हणून आज ही वेळ आली आहे 5 तारखेला ह्या मतदार बंधून आम्ही बोलावली एक मुद्दाम सांगितलं, ही वेळ आलेली आहे की हा करतो कायदा की अहंकार ह्या कोल्हापूरने आतापर्यंत कधीही खपवून घेतलेला नाही घेणार नाही ही दाखवण्याची वेळ ही 5 तारखेला तुमच्या आमच्यावर आलेली आहे आणि तुम्ही पूर्ण करणारे 7 तारखेला दाखवून द्याल. हा करतो कायदा आणि अहंकार हा कोल्हापूरने आता मोडलेला आहे आणि भविष्यात सुद्धा आम्ही मोडणार आणि गप्प बसणार ही भूमिका तुमची कोल्हापूरची मला अपेक्षित ही मला अपेक्षित आहे. सगळं आम्हीच केलं म्हणजे माझं ते माझं तुझं पण माझं चर्चा चालू होत्या. आमचे 2 उमेदवार आमचे फायदे करणार तेच करत होते. सगळे दादा तुमचेच आहेत, वहिनी तुमचेच आहेत, मान्य आहे. सगळ्यांनी मिळून सांगितलं होतं की आम्हाला एक आम्हाला सीट द्यायला पाहिजे, कारण ह्या जिल्ह्यामध्ये खरी ताकद शिवसेनेची आहे, 2 नंबर काँग्रेसची आहे आणि 3 नंबर राष्ट्रवादीचे असं मी आतापर्यंत कॅल्क्युलेशन केलेलं आहे. आणि मग आमची एवढी ताकद असताना सत्ता असताना राज्यात शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीची महाविकास आघाडी असताना शिवसेनेचे मुख्यमंत्री असताना आमच्याकडे एक पुस्तक एक सुद्धा 10 वाजेपर्यंत आम्हा सकाळी तुम्हाला निर्णय येतो. आमच्या चर्चेला सत्ताही पत्रात पिल्यावर यड्राव साहेब आमच्यावर होते, संग्राम तुपेकर पण होते आमच्या बरोबर. आणि सकाळी काय झालं पुन्हा असतो कुणी कुणाला भीती घातली का काय मला माहीत नाही. जी लोक आयुष्यभर एकामेकात लढत होती त्या लोकांचा सत्कार माझी आमदारांचा सत्कार त्या सर्किट होता इथं झाला, त्यावेळी आम्ही ओळख केलं की यांची चाल वेगळी आहे, यांच्या हातात खंजीर जातो आमच्या पाठीत खंजीर तुटत आलं तेव्हा सगळे दादा या स्वाभिमानी जनतेकडला सदाशिव पंडित साहेबांची आठवण करून दिली की नाही हा आगामी सण करणार आम्ही लढणार म्हणजे लढणार आणि मग पॅनल आम्ही जाहीर केलं. ही पॅनलची आमची भूमिका आहे. आम्ही लाजली नाही निवडून, त्यांनी लाजली आहे आणि लाजली नाही. आम्ही निवडून नुसती लढणार नाही तर जिंकणार आहे दाखवून देणार आहे की होय आम्ही सुद्धा ही बँक चांगल्या पद्धतीने चालू शकतो, शेतकरी हित आम्ही जपू शकतो. परंतु जो भाजप पक्ष मैदान जो महाराष्ट्रात आपल्याला कुठून पडतोय, शिवसेना कुठून पडतोय, काँग्रेस कुठून पडतोय, राठोड कुठून पडतोय आणि तुम्ही संधी साधू नका अशा पक्षाच्या मांडीवर मांडीवर बसताय आणि ते आणखी पवार माजी महापौर अरे माझे सरकारी होते ते माजी महापौर मला वाईट वाटतं. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.